मुळात काय आहे, माझा सायकल ट्रॅकला विरोध असण्या अगोदर माझा या मुळ्या रोडलाच विरोध आहे. 2013 माझं ऑब्जेक्शन आहे. या हा रोड जो आहे हा डी पी प्लॅनमध्ये नाही आहे. या रोडची मालकी महापालिकेकडे नाही आहे. हा रोड जो आहे तो खाजर जमिनीमधून गेलेला आहे. 3 गावातून हा रोड गेलेला आहे. दिवाणमान, चुळणे आणि गास. आमच्या गासमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी अशा अनधिकृतपणे घेतलेल्या आहेत. आणि मुळात हा जो रोड आहे हा रोड अधिकृत रोड नाहीच आहे. त्यामुळे सायकल ट्रॅक करण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात कसं होतं की ही जी पुढे दफनभूमी दिसते, जी तुटलेली दफनभूमी, त्याच्यात पालिकेने 11 करोड रुपये खर्च केलेला होता. आणि मी त्याला पहिलंच ऑब्जेक्शन घेतलेलं होतं, पालिकेला सांगितलेलं होतं महापालिका आयुक्तांना की तुम्ही पहिला मुळात मुद्दा असा आहे की विकास कामाला आमचा विरोध नाही आहे, पण विकास कामे ही संपूर्ण परवानगी घेऊन कायदेशीर हक्कानुसार करायला पाहिजेत आणि त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला नको. यावर्षी जुलै महिन्यात जो पाणी होता ते हा रोड बंद होता. या रोडवर 10 दिवस पाणी होतं. 10 फूट तिथे पाणी नाही, ते सायकल ट्रॅक जिथे बनणार आहे तिथे 4 फूट पाणी होतं 10 दिवस. त्यामुळे पालिकेने सगळ्या परवानग्या घेऊन कायदेशीर हक्कासहित हा रोड करावा, सायकल ट्रॅक करावा, आमचं काही म्हणणं नाही आहे या सगळ्या गोष्टीवर. नाही, नागरिकांच्या आम्ही पण नागरिकांच्या बाजूलाच आहोत. आता सत्ताधारी पक्ष आहे बहुजन विकास आघाडी, त्यांनी नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही पण नागरिकांच्या बाजूलाच आहोत आता सत्ताधारी पक्ष आहे बहुजन विकास आघाडी त्यांनी नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण हक्क घेऊन, मी तेच म्हणतो आहे ना, त्यांनी महापालिकेकडे हक्क घ्यावा आणि महापालिकेने डेव्हलपमेंट करावं. नागरिकांना ज्या सुखसुविधा द्यायचं हे आहे, कर्तव्य आहे, ते महापालिकेचं आहे. आज ही सनसिटी दिसते आहे. ही सनसिटी जी बांधलेली आहे, ही शेतकऱ्यांच्या जमिनी 4,000, 5,000, 10,000 रुपये गुंठ्याने घेऊन बांधलेली आहे. हा सनसिटीकडे येणारा जो रोड आहे त्याची हक्कच नाही महापालिकेकडे. महापालिका परवानगी कशी देते बांधकामाला? जेव्हा बाकीच्या लोकांनी काय बांधलं, अनधिकृत बांधलं प्रायव्हेट लोकांनी, ते जाऊन तोडत असते. आणि ही इतकं मोठं संकुल उभं राहिलेलं आहे, त्यांच्याकडे यायला इथे रोडचा त्यांच्याकडे हक्कच नाही आहे. माहितीच्या अधिकारात त्यांनी सांगितलेलं आहे ही खास जमीन आहे. आणि यावर्षी चुळणा गाव पूर्ण 10 दिवस बुडलेला होता. आमच्या गासमध्ये पाणी घुसलं, गिरीजमध्ये पाणी घुसलं, त्याचं कारण काय होतं? हेच तर कारण आहे ना. तर आता मी तुम्हाला आत्ताच बोललो की ब्रिटिशांनी ती 125 वर्ष अगोदर रेल्वे बांधलेली आहे, ती या खाजण जमिनीतूनच गेलेली आहे, आज चोया गासमधून गेलेली आहे. पण तिथे पाणी कधी ट्रॅकवर येत नाही. का नाही येत? कारण त्यांनी 100 वर्ष अगोदर दूरदृष्टी ठेवलेली आहेत की त्यांनी हायटेक सगळं केलेलं आहे. तर महापालिकेने सगळे हक्क घ्यावे, कायदेशीर हक्क घ्यावे, महसूल जमिनीकडून जमिनी घ्याव्या आणि सगळ्या परवानग्या CRZ, वेटलँड, कांदवळ ज्या परवानग्या आहेत त्या घेऊन इथे विकास करावा. आम्ही नागरिकांच्या जोडीला आहोत, आम्ही विरोधात कुठे आहोत?